असेल किंवा पिवेअर थिएटर असतील, त्यांनी सर्वांनी खाद्यपदार्थाचे रेट हे ताबडतोब कमी करावे आणि जे नागरिक घरनं काही फूड घेऊन येतील, अन्न पदार्थ घेऊन येतील, त्यांना अलाउड करण आतमध्ये नेण्याची परवानगी देण्यात यावी ही आमची मागणी आहे. ही तुमच्यासमोर आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत आहोत, कारण का ज्यावेळी हा प्रकार घडला हा एक ती रिएक्शन होती, ती 5 रुपयाचं पॉपकॉर्न 250 रुपयाला मिळते म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातली खतखत त्या थिएटरमध्ये निघाली होती. आणि तुमच्या माध्यमातून सांगायचं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सतत जनतेच्या प्रश्नावर काम करत असताना लक्षात घ्या, जो गुन्हा आम्ही केलाय ना तो आमच्यावर दाखल व्हावा. जर आम्ही कानाखाली मारली आहे तर कायद्यात जी काही त्याची तरतूद आहे तो गुन्हा आमच्यात दाखल व्हावा. आमचा नेहमीचा आम्ही अनुभव सांगतो, त्याला सरकार कारणीभूत असेल किंवा पुणे पोलीस असतील, की दरवेळी राईटचा गुन्हा दाखल करणे, दरोडेखोराचा गुन्हा दाखल करणे आणि मग आम्ही गुंड आहोत असं दाखवणे. आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधले सुशिक्षित डॉक्टर, वकील असे वेगवेगळ्या प्रोफेशनमधले काम करणारे लोक आहोत. ज्यावेळी आम्हाला सरकारकडनं न्याय मिळत नाही, पोलिसांकडनं न्याय मिळत नाही, जर पोलिसांना सांगितलं 5 रुपयाचा पॉपकॉर्न 250 रुपयाला मिळतात, त्यानंतर आमच्याकडे कायद्याची तरतूद नाही. मग तुमच्याकडे कायद्याची कुठली तरतूद नाही, तुम्ही कारवाई करू शकत नाही, ऍटलिस्ट आमच्यावर खोटे गुन्हे तर दाखल करू नका हे आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचंय. ज्याच्या लायक आम्ही जो गुन्हा कानाखाली मारला आहे त्याच्या तुम्ही कायद्यात जी तरतूद आहे त्याच्यानुसार गुन्हे दाखल करावे, एवढीच आमची विनंती सरकारला सुद्धा आहे आणि पुणे पोलिसांना सुद्धा आहे. आणि मल्टीप्लेक्सवाल्यांनी 8 दिवसाच्या आत खाद्यपदार्थ कमी केलेल्याचं पत्र हे आमच्या पक्षाला द्यावं. जर त्यांनी ते खाद्यपदार्थ कमी किमतीत केल्या नाही तर याच्यापुढे जे काही आंदोलन होईल त्याला हे सरकार आणि पोलीस जबाबदार असतील.